मुख्य स्थानकापासून काही अंतरावर दोन एसटी बसेसच्या बर्निंग थरारानं काही वेळ धांदल आणि धावपळ उडवली होती. सोलापूर मुख्य स्थानकापासून काही अंतरावर नादुरुस्त स्थितीतील दोन एसटी बसेसच्या बर्निंग थरारानं काही वेळेसाठी धांदल आणि धावपळ उडवली होती. एक बस दुरुस्तीसाठी आणली होती आणि काही बसेस विश्रांतीसाठी थांबल्या होत्या, तर यातील काही बसेस नादुरुस्त होत्या. दुरुस्तीस आलेल्या एका बसनं अचानक पेट घेतला आणि थेट अग्नितांडवच घडलं. आगीच्या ज्वाळांनी बसेसला वेढा देत गिळंकृत केलं आणि काही वेळेतच सांगाडा शिल्लक ठेवला. या भीषण आगीमुळं आणि आगीच्या रौद्रावतारामुळं अन्य एका बसला झळ पोहोचली. त्या बसनं सुद्धा पेट घेतला होता. अखेर अग्निशामक दलाचे अधीक्षक केदार आवटे आणि जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन पाण्याचा मारा केला. 5 बंब पाणी मारल्यानंतर आग आटोक्यात आली. अग्नितांडवामागील नेमकं कारण समजू शकलं नाही. एसटी डेपो मेकॅनिक विभागातील कामगार कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून अन्य बसेस इतरत्र हलवल्या, अन्यथा मोठा अनर्थ निश्चित होता.